पारनेर शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पारनेर पंचायत समितीचे सदस्य श्रीकांत पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांच्यापासून आपल्या जीवितास धोका असल्याची फिर्याद पारनेर पोलीस ठाण्यात दिली आहे. यामध्ये निलेश लंके यांनी श्रीकांत पठारे यांचे बंधू डॉक्टर बाळासाहेब पठारे यांना फोन करून ही धमकी दिल्याची क्लिप आहे असे बोलण्यात आले. मात्र श्रीकांत पठारे यांचे बंधू डॉक्टर बाळासाहेब पठारे यांनी बोलताना म्हणाले की निलेश लंके व आमचे कुटुंब गेले कित्येक वर्ष एकत्र आहे आणि आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद किंवा धमकी असे काहीही घडले नाही आणि त्यामुळे मी पारनेर पोलीस ठाण्यात माझी लेखी देऊन हा गुन्हा मागे घेत आहे. जी क्लिप झाले ते चुकीची व्हायरल झाले असं माझं मत आहे. कारण आता निलेश झालं किंवा श्रीकांत झाले माझ्या छोट्या भावासारखे दोघं पण श्रीकांत छोटा भाऊ आणि निलेश पण छोटा भावासारखा आज आमचे कौटुंबिक संबंध आहे 20-22 वर्षाचे. परंतु झालं कसं निलेशला मी अनेक वेळा श्रीकांतवरून झापलं होतं बऱ्याच गोष्टींवरून किंवा श्रीकांत निलेशवरून झापलेलं होतं. काल निलेशचं पण भावना त्याने थोड्या व्यक्त केला कौटुंबिक संबंध असल्यामुळे नाही तर कोणी असं डायरेक्ट फोनवर कधी बोलू शकत नाही असं काय पोटतिडकीने बोललेली गोष्ट आहे ती आमच्या कुटुंबाची गोष्ट आहे आणि त्याचा कोणी गैरसमज करू नये आणि गैरवापर करू नये असं माझं मत आहे. मी आदरणीय जयशीतांशी पण फोनवर बोललो की याचं काही गुन्हा नोंदू नका हा आमचा कौटुंबिक विषय आहे. निलेश लंके पण हा तुमच्या कुटुंबातलाच होता पूर्वी आम्ही तुमच्या कुटुंबातलेच असंते आपण आणि आई पण पुढे पण राहू आणि निलेश पण तुमचे कौटुंबिक संबंध तुमचे दुरावले पण आज आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे तो माणूस म्हणजे जे काय माझी बोला ते मोठ्या भाऊ या नात्याने बोला की दोन छोट्या भावातले भांडणं मिटवायचं मी प्रयत्न करत होतो आणि याचा चुकीचा व्हायरल होणं हे मला जरा त्याचं वाईट वाटलं दिवसभर. आज त्याने अनेक फोनवर मला उत्तर द्यायला पण कठीण झालं. पोलिसांना पीआय साहेबांशी मी फोनवर बोललो की बा असं काही चुकीचं काही करू नका गुन्हा काही नोंदू नका कारण माझा काही त्यांची विषय तक्रार नाही किंवा राहणार पण नाही पुढं पण तर कृपया त्याचं काही पाऊल उचलू नका. प्रतिनिधी राम तांबे, न्यूज टुडे 24, पारनेर.